आश्वासक युवा पिढीला संधीचे नवे जागतिक द्वार उघडून देणारा विकसित भारताचा संकल्प मांडण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जर्नी ऑफ ग्लोबल राईज ऑफ इंडिया या विषयावर पुण्यातील युवकांशी संवाद साधणार आहेत. देशाचे रॉकस्टार फॉरेन मिनिस्टर अशी ओळख असलेले एस जयशंकर यांनी अवघ्या 5 वर्षात भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा साफ बदलली आहे. कोणत्याही कुरापती खपवून न घेणारे आणि त्याचवेळी जगाच्या कल्याणाचा विचार करणारे जबाबदार राष्ट्र अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यापूर्वीच त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रशासकीय अनुभव, त्यांची कार्यशैली यामुळे ते युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची माहिती सांगताना पांडे म्हणाले, विकासाची भूक असणारे, झपाट्याने प्रगती करणारे, स्वतःच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वस्वपणाला लावणारे राष्ट्र म्हणून भारत जगाच्या पटलावर पुढे आला आहे. यासाठी मोलाची भूमिका बजावणारे युवकांमध्ये लोकप्रिय रॉकस्टार फॉरेन मिनिस्टर पुण्यात येणार आहेत. हे पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताचे परराष्ट्र धोरण पुण्यावर थेट परिणाम करते, कारण पुणे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात थेट आंतरराष्ट्रीय संस्थांशी जोडलेले आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, शेतीमाल प्रक्रिया, औषध निर्माण ही उद्योगांची 5 क्षेत्रे पुण्यातून जगाशी व्यवहार करतात. भारतातून दरवर्षी सुमारे 10 लाख विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा 12.5% आहे. त्यामध्ये पुण्याचा वाटा सर्वाधिक आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल पुणे अत्यंत जागरूक महानगर आहे, म्हणून भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुणेकरांशी संवाद साधणे महत्त्वाचं असल्याचं पांडे यांनी सांगितलं. जोशी म्हणाले, राजनैतिक भाषेचा सफाईदारपणा, निस्सीम देशभक्ती आणि देशासमोरील प्रश्नांची नेमकी जाण एस जयशंकर यांना आहे. जग भारताकडे कसे पाहते याबद्दल आजच्या तरुण पिढीला सतत उत्सुकता असते. जगात भारताची मान उंचावत आहे याचा तरुण वर्गाला अभिमान आहे. जयशंकर यांचे एक एक विधान तरुण वर्ग उत्साहाने पाहतो, ऐकतो आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवतो. दिनांक 12 तारखेला आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे पुण्यात येत आहे आणि पुण्यात असल्यामुळे आणि पुण्याचं एक आंतरराष्ट्रीय संबंध असल्यामुळे, आंतरराष्ट्रीय पटलावर पुण्याच्या अनेक विषयातली भूमिका असल्यामुळे, उद्योग, शिक्षण, शेती, शेती प्रक्रिया अशा वेगळ्या आणि सांस्कृतिक याच्यामुळे पुण्याची एक ओळख आहे जगामध्ये. आणि त्यामुळे अशा पुण्यात जर परराष्ट्र मंत्री येत आहेत तर त्यांच्याबरोबर एकूण जगाच्या नकाशावर जो भारताचा बदल आहे, भारताविषयी जो एक परिवर्तन जगामध्ये ॲक्सेप्टन्स वाढलेला आहे आणि या सगळ्या ह्याच्यातनं काय काय संधी समोर भविष्यात येणार आहेत या विषयाचा एक संवाद तरुणांशी करण्याचा एक कार्यक्रम 12 तारखेला बालगंधर्व रंगन मंदिरात आम्ही ठेवला आहे, ज्याच्यामध्ये पुण्यातली सगळी तरुणाई असणारे, पुण्यातले अनेक नवउद्योजक असणारे, पुण्यातले अनेक तरुण व्यावसायिक असणारे, ज्यांच्याशी डायरेक्ट संवाद आपले विदेश मंत्री करणार आहे. आणि मला विश्वास आहे की या कार्यक्रमातनं एक आश्वासक मार्ग तरुणाईला नक्की मिळेल इतक्या चांगली माहिती जयशंकर सगळ्यांना देतील. आणि तसंही तरुणाईमध्ये जयशंकर यांचं खूप मोठं आकर्षण आहे, कारण आम्ही जेव्हा या कार्यक्रमाचा गुगल फॉर्म टाकला तर अक्षरशः 3 दिवसामध्ये 1,850-1,900 ते फॉर्म भरले गेले. म्हणजे आम्हालाही अपेक्षित नव्हतं, नाही तर आम्ही आधीच त्याला गणेश कला घेतला असता. पण ज्या प्रकारचा प्रतिसाद, कदाचित उद्या आम्ही ते लिंक बंदही करू आता सकाळपर्यंत, की आता रजिस्ट्रेशन पूर्ण झालंय, इतका भरभरून प्रतिसाद. आणि म्हणून मी त्याला रॉकस्टार परराष्ट्र मंत्री, कारण तरुणाईमध्ये प्रचंड त्या माणसावर एक आकर्षण आहे. बघा तुम्ही आज सोशल मीडियात अनेक तरुणांनी त्याच्यात खूप लिहिलेलं आहे. त्यामुळे असं एका तरुणाईला आकर्षित करणारं भारताचं नेतृत्व पुण्यात येतोय आणि पुण्यात त्या तरुणांशी त्यांनी संवाद साधण्याचा हा कार्यक्रम आहे. माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवा, याला लाईव्ह करा आणि जास्तीत जास्त लोकांनी हा कार्यक्रम बघावा अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने करतो. जर्नी ऑफ ग्लोबल राईज ऑफ इंडिया भारत, त्यांचं जे व्हाय भारत मॅटर्स हे पुस्तक आहे, त्या पुस्तकाला जर आपण वाचलं तर त्यात आपल्या लक्षात येईल की त्यात त्यांनी भारताची बदललेली जगातली इमेज, परिस्थिती याविषयी खूप अनुभव लिहिलेला आहे. आणि मला वाटत नाही या देशामध्ये इतका विदेशाविषयीचा अनुभव असणारा, स्वतः काम केलेलं इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या तोंडून ऐकण्याचा सगळ्यांना नक्की आनंद मिळेल.